म्हणजे यांचं असं झालं की खऱ्याची माय वनवासाला गेली म्हणल्यासारखा धंदा झाला की नाही. खरं खोट्या लबाडाचं तोंड मोठं. ज्यांनी दहशती तयार केल्या, ज्यांनी खून केले, ज्यांनी दरोडे केले, ज्यांनी अधिकारी मारले, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रशासनाचे नियम भंग केले, त्यांना मात्र प्रोटेक्शन देत राहिले. मग ते वाळूच्या तस्करी असो की वेगवेगळ्या प्रकारचे धंदे असो. मग अशी संजनाताईंनी सांगितलं, प्रत्येक तालुक्यात नाही ताई, त्याच्याही पेक्षा जास्त आहे. जी जागा आवडली ती जागा माझीच, जी मी जागा चांगली दिसली तिथं सातवारा माझाच झालाच पाहिजे तो, आणि नाही झाला की मारहाण करायला आणि खोट्या केसेस टाकायला तयारच. काय पद्धतीचं घाणेरडं राजकारण आणि हे राजकारण कुणी उभं केलं? बरं, आता हे लेकरांना काय समजावून सांगावं? कारण लेकरांना आपण तेव्हा समजावून सांगू जेव्हा बाप त्यांना वळण लावणारा असेल तर. पण बापाचं काय, आमचा भाऊ घरातलीच गोष्ट आता काय सांगायचं? अरे ते त्याचं काय करायचं? दादा जरा बघावं एकदा, मी काहीच बोलत नाही. एक गोष्ट आपण विसरले, जरा रेकॉर्ड काढून बघितलं, ते जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल 302 गुन्हा दाखल करा मागणी मी नव्हती केली, तुम्ही केली होती. खूप गोष्टी शिकलो तुमच्याकडनं, तुम्ही आमचे नेते तुम्हाला गुंड नागपूरची सगळी इतकी पत्रकारांनी पाठवून द्या. जेवढे गुन्हे नागपूरला झाले, खून मारामाऱ्या बलात्कार महाराष्ट्रात काय झाले, सिंधुदुर्ग मध्ये कोणावर काय काय गुन्हे आहे या ठिकाणी सांगितलं, तर मग पार्टी ऑफ क्रिमिनल ही कोण आहे ते आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं. पण जाऊ द्या, तेवढ्या डिटेलमध्ये मी ते जाणार नाही. पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137, 135, 143, 147, त्यानंतर 11/2016, 143, 147, 148, 149, 353, 332, 333, 447, 448, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932. जाऊ द्या, एवढे कुठे वाटत नाही. राज्याचे प्रमुख माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते आणि राज्यपाल भवनामध्ये तो घेतला जावा, आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महाराजांबद्दल असे पाहिजे लिहिलं, त्यांना पुरस्कार देऊन आमच्या दैवतांचा अपमान केलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. गुजरातचे मुख्यमंत्री ना अगर एवढा विकास अगर गुजरातमध्ये करत असतील तर इकडचे गुजरातींना का वाटत नाही गुजरातमध्ये जावं? म्हणजे त्यांचे जे विकासाचे जे तुम्ही ड्रामा करताय, ते मोठे मोठे जे दावे करतायत ते खोटे आहेत. त्यांना वाटतं का बाबा नरेंद्र मोदी एक चांगल्या पद्धतीने तिथे काम करताय, तर आम्ही बोलतो मग ठीक आहे मग जावा तिकडे. एवढं स्पष्ट एक भूमिका मी तिथे मांडेन. मी असं निश्चितपणे दिली स्वीकार सावरकरांबद्दल. आता हे विचार करा दादा हो, म्हणजे मगाशी म्हणाले मला वैभव दादांनी सांगितलं की काही लोक मोर्चा काढणार आहेत, गोंधळ घालणार आहेत. त्या सगळ्या 90 आणि हाफ बिर्याणी घेऊन आलेल्या सगळ्या राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांनी हे व्हिडिओ जरा एकदा बघून घ्यावे, हे व्हिडिओ बघून घ्यावे आणि मग लक्षात ठेवावं की राजे हो तुमचा वापर काय पद्धतीने होतो. तुम्हाला यांच्या राजकारणाचं रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं, तुमच्या जीवावर दहशत केली जाते, तुमच्या मनगटबळावर ते गुंडागर्दी करून लोकांमध्ये दहशत पसरवतात, गुन्हे तुमच्यावर दाखल होतात, क्रिमिनल रेकॉर्ड तुमचं तयार होतं. सत्तेच्या खुर्च्या आणि सत्तेचा मलिदा मात्र अख्खर आणि खानदान खातो. कुठं असता तू? आमच्याच पोरांना तुम्ही वापरून घेता, कारण ज्या पोरांना कामधंदा नाहीये ते पोरग काय करेल? जाणीवपूर्वक इथला मूळ माणूस, इथला बेरोजगार, इथला युवक हा बेरोजगार असला पाहिजे, त्याच्या हाताला काम नसलं पाहिजे असा प्रयत्न ठरवून तुम्ही करता, जेणेकरून तुमच्या राजकारणातलं तुमच्या गुन्हेगारीसाठी आवश्यक असणार रॉ मटेरियल तुम्हाला मिळालं पाहिजे, आणि त्या रॉ मटेरियलसाठी तुम्ही इथं माणसं रिकाम टेकडी असली पाहिजेचा प्रयत्न करता. जी लेकर मग झेंडे घेऊन इथं जय करत येतात, त्या बिचाऱ्यांना हे माहिती नसतं की आपण कुणासाठी भांडतोय, कशासाठी भांडतोय. अरे एवढं मी मानते, याच्यात काय धर्माचं बोलले रे?
एवढं मानलं याच्यात कुठल्या धर्माचा अपमान झाला आणि कुठल्या महापुरुषाचा अपमान झाला? जे मानते मी ते तुमच्यासाठी मानते, तुम्हाला शहाणा करण्यासाठी मानते, कारण यांची लेकर परदेशामध्ये शिकायला, सगळे चिन्मय तन्मय परदेशात शिकायला, आणि आमची लेकर एक तर ढोल पथकात नाही तर गुन्हेगारीच्या ताफ्यामध्ये कुठे आहात आपण? नाही सुधारणार। ही महाप्रबोधन यात्रा ह्या आरसा दाखवण्यासाठी आहे। ही महाप्रबोधन यात्रा नुसती सत्ता काबीज करण्यासाठी नाही। ही महाप्रबोधन यात्रा फक्त सत्ता आणि सत्ता याची भाषा करण्यासाठी नाही। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असा आक्रस्तालेपणा करून सांगण्यासाठी महाप्रबोधन यात्रा नव्हे। कारण सत्तेचा शोक असताना तर सन्माननीय उद्धव साहेबांनी त्या सहजासहजी राजपाट सोडला नसता। उद्धव साहेबांनी तो राजपाट सहजासहजी सोडला कारण त्यांना वाटत होत की सत्तेपेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास जास्त महत्वाचा आहे। राजे हो नीट समजून घ्या, आता जे मुंबईतलं राजकारण चालू आहे, या कोकणातली सगळी तरणी बांड पोरं त्या मुंबईमध्ये आहेत, ज्या मुंबईत त्यांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे। कोकणातली घरटी माणसं, प्रत्येक घरातनं माणूस हा मुंबईमध्ये आहे आणि तो रोजगारासाठी त्या शोधात आहे। पण मुंबईतला जर एक एक प्रोजेक्ट जर बाहेर जात असेल आणि एक एक प्रोजेक्ट बाहेर जाताना यातला एकही जण बोलत नसेल तर अरे तुम्ही आम्ही गप्प कसे? मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी म्हणून नाही, मुंबई हे आमची आन बान शान आहे। याच मुंबईला महाराष्ट्रासकट वाचवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढायचा म्हणून अगदी शाहीर अमरशेखांपासून, अण्णाभाऊ साठेंपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून अनेक 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 माणसं झगडली, लढली, आयुष्य पडायला लावलं। परंतु तीच मुंबई आता धोक्यात आहे, तो महाराष्ट्र सावटाखाली आहे। आणि जेव्हा कधी तुम्ही प्रश्न विचारायचा प्रयत्न करता तेव्हा तेव्हा तुमची चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी एकतर ती धर्माच्या अंगाने नेली जाते किंवा जाणीवपूर्वक असे काही मुद्दे काढले जातात की चर्चा वेगळ्या दिशेला गेली पाहिजे। मग जेव्हा कधी आपण द्वेषमूलक राजकारणावर बोलू तेव्हा जाणीवपूर्वक अब्दुल सत्तारला काहीतरी बोलायला लावायचं, मग सत्तारच्याच विधानाची चर्चा माध्यमांमध्ये 2 दिवस रंगली पाहिजे। पुन्हा कधी जर आपण महागाईबद्दल प्रश्न विचारायला लागलो तर संभाजी भिडेला बोलायला लावायचं, मग तो माध्यम प्रतिनिधीला काहीतरी बोलेल, मग चर्चा अजून 2 दिवस पुढे सरकेल। आपल्या प्रश्नांचं काय? गोरगरिबांच्या प्रश्नांचं काय? गेल्या 5 महिन्यातला अनेक काढून बघा, गेल्या 5 महिन्यातली TV आणि पेपर, प्रिंट आणि डिजिटल मीडियाच्या बातम्या बघा, या बातम्यांमध्ये शेताच्या बांधावर काय चाललंय हे प्रश्न आहेत का? अवर्षणग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त अशा दोनही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सरकार काही बोलतंय का? बघा, या सगळ्या काळामध्ये इथल्या युवकांना नोकर भरतीच्या प्रश्नावर सरकार काही बोलतंय का? बघा, ज्या काही पोलीस भरतीच्या ऑर्डर अचानक स्थगित केल्या गेल्या, या स्थगित केलेल्या ऑर्डरमध्ये जी पोरं वर्षानुवर्ष तयारी करत आहेत, कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी ती भरती काढालही, पण मग या वर्षी ज्या पोरांची वयोमर्यादेची क्षमता संपते त्या पोरांचं जे नुकसान होणार त्याला जबाबदार कोण? राजे हो डोळे उघडे ठेवा, धर्म आणि जातीचा चष्मा काढून टाका आणि उघड्या डोळ्याने नीट बघा। स्टेट बँक ऑफ इंडियाने जो त्यांचा उत्पन्नाचे सगळे आकडे जाहीर केले, त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया सांगतं आमचं सगळ्यात जास्त उत्पन्न कशाचं, तर नोकर भरतीचे जे ऑनलाईन फॉर्म भरले त्यातनं जे चलन मिळालं ते चलन व्याजदरापेक्षा सुद्धा जास्त होतं, त्यातनं आम्हाला जास्त नफा मिळाला। हे भयंकर आहे। म्हणजे जागा 100 निघतात आणि 100 जागेसाठी 50,000 फॉर्म भरले जातात। 50,000 फॉर्म भरताना एक फॉर्म भरण्यासाठी 300 ते 400 रुपयाचं चलन आणि महाई सेवा केंद्राचे 100 ते 200 रुपये नुसत्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेचे, म्हणजे एका नोकरीचा फॉर्म भरताना 600 ते 700 रुपये तिथे जातात आणि नोकर भरतीची परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायला जाताना पुन्हा 300 ते 400 रुपये गाडी भाड्यामध्ये जातात। कित्येक ठिकाणी अशी अवस्था आहे की घरातल्या आया बाया आपल्या गळ्यातलं किडूक बिडूक तोडून आपल्या लेकराला पैसे देतात की याला नोकरी लागेल। लेकरू अभ्यास करतं, लेकरू फॉर्म भरतं, लेकराला हॉल तिकीट सुद्धा येतं, लेकरू डोळे फोडतं, लेकरू परीक्षा देतं,
आणि मग सत्तार सारखे काही बदमाश लोक पुढे येतात आणि अचानकच मग नोकर भरतीचे घोटाळे पुढे येतात, पेपर फुटल्याच्या चर्चा होतात आणि सगळ्या भरतीवरती स्टे येतो. कुठल्या तरी दोन चार माणसांची नावं पुढे करत अख्खी नोकर भरती थांबवली जाते. पण ज्या ज्या लेकरांनी 400-400 रुपयाचं चलन भरलं त्यातल्या करप्शनवर मात्र किरीट भाऊ बोलतच नाही. हे करप्शन किती मोठं आहे की नोकर भरतीच्या नावाखाली 400-600 रुपये भरणं आणि या करप्शनवर अजिबात कुणी आवाज उठवत नाही, या करप्शनवरती कधी कुणी बोलत नाही, याच्यावर ना सभागृहात प्रश्न विचारला जातो ना माध्यमांमध्ये चर्चा केली जाते. ही महाप्रबोधन यात्रा याचसाठी आहे दादा हो की तुमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न ऐरणीवर आले पाहिजेत, तुमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न मुख्य पटलावर आले पाहिजेत. हे राजकारण सत्ताभिमुख होण्यापेक्षा हे राजकारण लोकाभिमुख होणं हे जास्त गरजेचं आहे. ते लोकाभिमुख करण्यासाठी लोकांनी आधी तयार झालं पाहिजे, लोक प्रबोधित झाले पाहिजेत, जनता जाणती झाली पाहिजे. दादा हो नेता त्याला म्हणतात जो जनतेला पुढे नेतो. नेता जाणता असला की जनता जाणती होते. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं जायचं. पण हल्ली नेतेच नेनतेपणा करतात. त्या नेनतेपणाची मी अनेक उदाहरणं तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. काय बोलणार ताई आपण दीपक भाऊ बद्दल? दीपक भाऊचा लय अवघड खेळ आहे. आमच्या गावाकडे त्याच्यासाठी एक चांगली म्हण आहे. आमच्या गावाकडे काय म्हणतात माहितीये का? गोड बोल्या साखर झेल्या. लय गोड बोलणार माणूस, लय गोड बोलणार. इतका गोड बोलून केसानं गळा कापणार की बस. काय सांगितलं त्यांनी मध्ये? असं नाही, आनंदाचा शिधा जरी दिवाळी पोचला नसला तरी दिवाळी काही फक्त आतच नसते, ती तुळशीच्या लग्नापर्यंत असते. तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते, म्हणजे तोपर्यंत शिधा मिळाला तरी चालेल. आता जर दीपक भाऊला जर एवढा टायमिंग जर वाट बघायची सवय असेल तर पहिल्या पंक्तीला मंत्रिमंडळ विस्तारात कशाला स्वतःचं नाव लावून घेतलं? वाट बघायची ना दुसऱ्या विस्ताराची, त्याच्यात नाव लावून घ्यायचं. पण दीपक भाऊ मोठा हुशार माणूस आहे, लय मोठा हुशार माणूस आहे, चतुर कावळा आहे. कसा हुशार माणूस आहे? एक तर त्यांचं 12वी झालं, बीकॉम झालं, त्याच्यानंतर एक्सपोर्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा झाला. एक्सपोर्ट करणं चांगलं जमतंय, त्याच्यामुळे आमच्याकडचे आमदार तिकडे एक्सपोर्ट करण्याचं जे पक्क मॅनेजमेंट आहे ते दीपक केसरकरांसारख्या लोकांना फार भारी जमलं आणि त्या एक्सपोर्ट मॅनेजमेंटचं विधिवत विश्लेषण पटवून देण्यासारख्या भाषेत केसरकर सांगायला लागले. पण लक्षात घ्या, माणूस जेवढा चेहरा भोळा करून बोलतो तेवढंच त्या चेहऱ्यामागे किती क्रौर्य लपलेलं असतं हे कळेलच आणि ते कळतं लोकांना. मी त्यावर आत्ता यासाठी बोलले नाही कारण केसरकरांचा विषय पालकमंत्री म्हणून मी आधी कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाप्रबोधनच्या तीनही सभांमध्ये तो घेतला. इथे मला माझ्या भावाची आणि माझ्या भाच्यांची जास्त काळजी आहे, त्यामुळे मला माझ्या भावाबद्दल आणि भाच्यांबद्दल जे प्रेम आहे, कारण बुद्ध असं सांगतात की कोणीतरी चुकलाय म्हणून त्याच्याकडे नुसतं बोर्ड दाखवू नका तर बरोबर मार्ग काय आहे त्या मार्गाने त्याला घेऊन जा. त्यामुळे आमच्या सगळ्या या ज्या दोन बारक्या बारक्या भाच्यांना त्यांचा योग्य मार्ग दाखवणं मला गरजेचं वाटतं. दादा हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने आत्ता जी जी विधानं होत आहेत या विधानांवरती न्याय काय आहे बघा गृह खात्याचा आणि न्याय काय आहे देवेंद्र फडणवीसांचा. कारण गृह खातं गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या अधीन आहे. जे देवेंद्रजी विनयभंगाची व्याख्या करताना जितेंद्र आव्हाडांवरती गुन्हा दाखल करतात तेच देवेंद्रजी मात्र बिल्किस बानोच्या आरोपींना मिठाई भरवली यावर चकार शुद्ध बोलत नाही. जे देवेंद्रजी इकडे आम्हाला 153 भीती दाखवतात तेच देवेंद्रजी नारायण राणे ज्या वेळेला एकेरी उच्चार करत आपल्या घरादाराचे संस्कार लोकांसमोर दाखवतात त्यावेळेला मात्र गृह खातं गप्प असतं. भ्रष्टाचाराचे आरोप करताना आमच्या किरीट भाऊला फक्त आणि फक्त भाजपचीच लोक दिसत नाही. जसा लोकांना रातांदळेपणा होतो ना तसा किरीट भाऊंना पक्षांदळेपणा झालेला आहे आणि पक्षांदळेपणामुळे त्यांना भाजपमधला माणूस कुणी दिसतच नाही, त्यांना सगळी माणसं बाहेरची दिसतात. पण माझी जबाबदारी आहे की मी माझ्या भावांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे. त्यामुळे किरीट भाऊ विसरले असतील तर मी किरीट भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की भाऊ भाऊ तुम्ही लक्ष ठेवा, भाऊ तुम्ही आधी काय बोलला होता
दादा दाखवा लोकांना. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि परिवार यांचा दर कंपन्या त्या कंपन्यांचे बेनामी व्यवहार आणि ज्या पद्धतीने रिअल एस्टेट पासून वेगळ्या वेगळ्या माइंड आणि ह्याच्यात त्यांचा जो व्याप आहे मला असं वाटतं की चौकशी करायची गरज आहे. की नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड त्या 53 कोटी रुपये अनसिक्युअर्ड लोन झाले. कोणी लोन दिले, कशाला दिले, कशा पद्धतीने दिले, त्यांच्या कंपन्या डझन कंपन्या असेल, त्यांची मुलं पत्नी परिवार, त्याच्या नंतर त्यांनी जे आर्थिक व्यवहार केलेले आहेत त्या कंपन्या, मग त्या कंपन्यांचे व्यवहार केले त्यांच्या बोगस कंपन्या, ही त्यांच्या संपर्कात वर जाणार. अजून त्याच्या संबंधी खोलमध्ये डिपार्टमेंट वाले जात आहे म्हणून काही दिवस थांबावं लागणार. त्याचं काय झालं ते काही सांगत नाही. जरा बघा, बीजेपी लीडर किरीट सोमय्या क्लेम थर्सडे द स्टेट गव्हर्नमेंट अँड महाराष्ट्र पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंग POW वी आर रिलक्टंट टू क्रॅक डाऊन ऑन 26 ऑन दी कंपनी that have like raised rupees 10,000 crore from 10 lakh investors. maji maan dukhtiye mhanun mi jaasta mage valu shakat nahiye. yacha kay zalo te ajibat sangayla jat nahi pude. thoda pude gya dada, thoda pude gya. kay zale yacha pude pudcha zara zara baka. thank you. Kirit Somaiya complains against कृपा शंकर सिंह टू इलेक्शन कमिशन. पुढे त्याचं काय झालं त्याच्यावर अजूनही आपल्याला कळलेलं नाही. घ्या जरा पुढे पुढे घ्या दादा जरा. ईडी अक्युजेस फॉर्मर महाराष्ट्र सीएम ऑफ मनी लॉन्ड्रिंग केस. हे नारायण रावांच्या संबंधाने आहे बरं का. ही ईडीची जी केस होती त्याचं काय झालं हे अजूनही कळलेलं नाही. दादा जरा पुढे घ्या. आता राजे हो, मी जाणीवपूर्वक हे का दाखवते निसर्गाने एक आपल्याला शाप दिलाय विसरून जाण्याचा. त्यामुळे लोक विसरून जातील पण मी भूलले नाही दुंगी. तुम्ही मी बिलकुल भूलले नाही दुंगी. ज्या पद्धतीने लोकांना चुना लावायचा कार्यक्रम या सगळ्यांनी केला, हे सगळे व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की याच्यातलं एकही वाक्य आपण बोललेलो नाहीये. हे पोलिसांनाही कळलं पाहिजे की जर समजा मी बोलले असते हे सगळे शब्द तर माझ्यावर केस करायला तुम्ही टपूनच होतात. पण काय आता ग्रह खातं हिंमत करेल का की अशा पद्धतीनं बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या नितेश राणेवरती तुम्ही कराल. जेव्हा तुम्ही इकडे दुसऱ्यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करता किंवा त्यांच्या घरासमोर आंदोलन करता घोषणा देता, तेव्हा जो नितेश राणे अशा इतक्या वाईट पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ट्वीट करतो त्या नितेश राणेला त्याच्या घरातून बाहेर काढून रस्त्यावर आणून पलता तुडवायची ताकद काय तुमच्यामध्ये आहे का. मग आम्ही म्हणू की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ. कानून के सामने सब सरीके है, इस बात पर तुम अमल करते हो. कुठल्या दिशेने राजकारण घेऊन जात आहे ते. पण दादा हो, यातही ज्या ज्या लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या, मी वारंवार सांगते या नोटिसा गेल्यानंतर जेव्हा ते भाजपमध्ये गेले त्या सगळ्या चौकशा थांबल्या आणि अचानक त्यांना क्लीन चिट मिळाल्या. मी महाप्रबोधन यात्रेच्या दरम्यान तब्बल 20 मतदारसंघातून एकच प्रश्न विचारते की किरीट भाऊ या सगळ्या लोकांवरती ईडीची चार्जशीट कधी दाखल करणार. म्हणजे बघा, नारायण राणेबद्दल किरीट भाऊ बोलत असताना किती तरुण दिसत आहे. कसा दिसत होता माणूस, म्हणजे आता किती वय झालं बरं. पण एवढ्या काळामध्ये तुम्ही फक्त नारायण राणेला भाजपमध्ये घेईपर्यंत थांबलात. बरं, भाजपमध्ये घेऊन केलं काय, तर भाजपमध्ये घेऊन त्यांना फक्त रोजगार हमी योजनेचं एकच काम दिलं की तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त सन्मान्य उद्धव साहेबांच्या नावाने भुकत राहायचं एवढंच काम करायचं, दुसरं काहीच करायचं नाही.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढ्या कामासाठी तुला नेमलेलं आहे आणि त्याने ते करायचं वाह्यात पद्धतीने बोलायचं आणि यावर डिपार्टमेंटने काहीच करायचं नाही, यावर सायबर खात्याने काहीच करायचं नाही. ते सगळे आक्षेपार्ह ट्वीट एकीकडे मोदीजींनी सांगायचं हम महिलाओं का सम्मान करने वाले हैं. भाई और बहनों, आजादी का अमृत महोत्सव हम बड़ी धूम से मनाएंगे और इस अमृत महोत्सव में हम यह प्रण करते हैं, यह संकल्प करते हैं कि हम महिला शक्ति का, नारी शक्ति का पूरा पूरा सम्मान करेंगे. कुठे गेला तो सम्मान? जेव्हा निलेश आणि नितेश राणे अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे ट्वीट बायकांबद्दल करतात तेव्हा ती सम्मानाची भाषा करणारा भाजप सरकार जातो कुठं? त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मातोश्रीतल्या माय मावल्यांच्या बद्दल अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने बोलणारी लोक त्यावरती काहीच बोलायचं नाही. दादा हो, मुद्दा फक्त मातोश्री शिवसेना किंवा यांचाच नाहीये. मुद्दा असा आहे की शीर्षस्थानावर असणाऱ्या महिलांच्या बद्दल जर इतकी बेताल वक्तव्य होऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर गावखेड्यातल्या कष्टकरी बांधावर काम करणाऱ्या आमच्या मायमावल्या त्यांच्या अन्यायाला वाचा कोण फोडणार? जर शीर्षस्थानावरच्या महिलांना न्याय मिळत नसेल तर गावखेड्यातल्या असंघटित क्षेत्रातल्या कागद काचपरा गोळा करणाऱ्या आदिवासी असणाऱ्या कातकरी असणाऱ्या या सगळ्या माय बहिणींना यांना कोण न्याय देणार आहे आणि यांच्या प्रश्नांवर कोण बोलणार? दादा हो, माया हो, मी काही तुमच्या भागात निवडणूक लढवायला येणार नाही. मी फक्त तुम्हाला जागे करायला आली आहे. जे मगाशी जे संजनाताई बोलले ना ते फार महत्त्वाचं होतं की एका बोटावरती तुम्ही तक्तो ताज पलटू शकता. जर तुम्हाला गुंडागर्दी प्रिय असेल तर तो तुमचा विषय आहे, परंतु जर खरंच असं वाटत असेल की नाही पुन्हा पहिल्यासारखं हे शहर, हा जिल्हा, हा विभाग हा अत्यंत विचारसंपन्न, बौद्धिकदृष्ट्या आणि विवेकशील असला पाहिजे, तर तुम्हाला विचार करावाच लागेल की अशा सगळ्या लोकांचं करायचं काय? या देशातल्या निवडणुका या महागाईच्या मुद्द्यावर लढायच्या, या देशातल्या निवडणुका महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर लढायच्या, की या देशातल्या निवडणुका धर्माच्या आणि जातीच्या मुद्द्यावर लढायच्या, हे ठरवण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण पुढारी असं वागतात कारण मागणी तसा पुरवठा होतो. जर तुमची डिमांड अशी असेल तर पुढाऱ्यांकडून पुरवठे तसेच केले जातात. तुमची डिमांड ही नोकऱ्यांची असली पाहिजे. राजे हो, आपण निवडणुकीमध्ये आपला उमेदवार जेव्हा निवडतो तेव्हा तो लोकप्रतिनिधी पाठवायचा, आपल्या विभागातले प्रश्न तिथे मांडले पाहिजेत, आपल्या विभागातल्या समस्या मांडून त्याचा बजेट तिथे आणला पाहिजे, ते बजेट युटिलाइज झालं पाहिजे यासाठी माणूस निवडायचा. त्याच्यासाठी जात बघायची की बुद्धी बघायची? जणू काही सोयरीक करायची अशा अर्थाने तुम्ही जातीचा जर उमेदवार बघत असाल तर कसं व्हायचं रे दादा हो? मग हा देश भयंकराच्या दारात कुणीच परत आणू शकणार नाही. मग या देशाचं जे वाटोळ होईल ते कल्पनेच्या पलीकडचं असेल, ते थांबवायचं असेल, या देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून निर्णय घ्यायचे असतील, या राज्यातला एक अत्यंत महत्वाचा जबाबदार घटक म्हणून जर ठरवायचं असेल, डिसिजन इज युअर्स. मी तुम्हाला हे सांगणार नाही की हे करा किंवा ते करा असं म्हणून मी तुमच्या बुद्ध्यांकावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यासारखं होईल. हा, पण मी तुमचा मेंदू तुम्ही विचार करावा एवढा कार्यप्रवण करण्याचा नक्की प्रयत्न करेल. कारण जर मी वारंवार सांगते की महापुरुषांचा विचार घेऊन मी इथपर्यंत आलीये आणि मी संतांचा विचार, महापुरुषांचा विचार, संविधानाचा विचार, चौकटीचा विचार, प्रबोधनकार ठाकरेंचा विचार, वंदनीय बाळासाहेबांचा विचार, हा प्रत्येक विचार घेऊन काही मांडायचा प्रयत्न करते. मी ज्या गोष्टी मला वेगळ्या पद्धतीने मांडायच्यात ना त्याच्यावरती पुन्हा अजून कधी बोलेल? म्हणजे काही लोकांनी आता सुपाऱ्या घेऊन काम सुरू केलेलं आहे आणि हे जे सुपारीबाज लोक आहेत या सुपारीबाजांवरती मी पुन्हा कधीतरी बोलेन. पण तुर्तास आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने चला एक संकल्प करूया की आम्ही ही गुंडागर्दी आणि ही दहशत आम्ही संपवून टाकू. या दहशतीला आम्ही अत्यंत विवेकशीलतेने उत्तर देऊ. आणि होय, खबरे जर इथं असतील तर खबऱ्यांनी त्यांचे मोबाईल व्यवस्थित ऑन ठेवावे आणि व्यवस्थित तुमच्या त्या तथाकथित अलंपनाहांना ऐकवावं. इतकं पण ऐकू नका की त्यांनी सगळा माल आजच्याच रात्री रिचवून घ्यावा, इतकं पण नका ऐकवू.
या सगळ्या खबऱ्यांनी सुद्धा आपल्या भविष्याचा विचार करावा की राजा हो नुसतं शॉर्ट टेम्पर्ड होऊन तुमचं भागणार नाही, कारण तुम्ही आज जसे रोजगार हमी योजनेचे मजूर म्हणून मोर्चे काढायला येत असाल ना, तर ही सवय महाराष्ट्राला नवीन नाहीये. या महाराष्ट्रामध्ये रिनायसन पिरियडचा विचार मांडताना क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या अंगावर मारेकरी घालणाऱ्या औलादी सुद्धा तयार झालेल्या आहेत. परंतु क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मारेकऱ्यांना सुद्धा अत्यंत सम्यक भाषेमध्ये सम्यक ज्ञान देत समजावून सांगितलं की अरे हा तुमचा धर्म असू शकत नाही. जगात असा कुणालाही तिरस्कार करणारा धर्म असू शकत नाही. जे जे चांगलं आहे, जे जे न्याय आहे, जे जे विवेकी आहे, ते मांडलं पाहिजे. जर वंदनीय बाळासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ही शिवसेना वाढवली असेल, घडवली असेल, आणि या शिवसेनेची फळं चाकण्यासाठी म्हणून या शिवसेनेने कोकणला द्यायला काहीही कमी केलं नाही, कोकणात काही कमी पडू दिलं नाही, पण कपाळकरंटेपणा होता. ज्याच्या हातात दिलं होतं की तू दिलं पाहिजेस, त्याने मात्र स्वतःचीच घरं भरली. ती घरं मोदीजींच्याही काळात हेच झालं की मोदीजी म्हणाले विकास करायचा, विकास करायचा, विकास करायचा आहे, पण विकास झाला कुणाचा? विकास इथल्या 130 कोटी जनतेचा झाला नाही. विकास झाला तो फक्त अदानी आणि अंबानीचाच विकास झाला. तीच गत इथे कोकणात झाली की विकासाचा गंगा, विकासाचा दर इथं वाढावा म्हणून इथं चिक्कार वेळेला पैसे देण्याचा प्रयत्न आणि नेतृत्व देण्याचा प्रयत्न झाला, पण नारायण राणेंसारख्या माणसांचाच फक्त विकास झाला, तो बाकीच्यांचा झाला नाही. आता एवढं सगळं झाल्यावर काही लोक म्हणतील हिला भीती वाटत नाही का? मी अजिबात तुम्हाला घाबरत नाही. मी घाबरत नाही मी अजिबातच, कारण मला माहिती आहे जे लोक गुंड पाळतात ते लोक स्वतःच्या ताकदीवर लढू शकत नाहीत किंवा स्वतःच्या विचारांवर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे गुंड पाळणारे लोक फार बलशाली असतात असं मला अजिबात वाटत नाही. गुंडांच्या शक्तीपेक्षा सुद्धा या देशातल्या संविधानाच्या शक्तीवर माझा जास्त विश्वास आहे, आणि ती संविधानिक चौकट वाचवण्यासाठी मी अहोरात्र कटिबद्ध आहे. ती कटिबद्धता घेऊनच जर स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी CBI इलेक्शन कमिशनचा गैरवापर करत जर इथं भारतीय जनता पार्टी मुजोरशाही करत असेल तर त्या मुजोरशाहीला उत्तर देणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आद्य कर्तव्य आहे. या मुजोरशाहीला उत्तर देताना आमचं हे आद्य कर्तव्य आहे की जर तुम्ही कायद्याची तोडफोड करणार असाल आणि जर तुम्ही इथल्या लोकांना भयभीत करणार असाल, सगळ्यात महत्वाचं फक्त शिवसेनाच नाही तर शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बच्चू कडूंचा प्रहार पक्ष असेल, नितेश कुमारांचा पक्ष असेल किंवा तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष असेल, या सगळ्याच पक्षांना संपवण्याचा जर भारतीय जनता पार्टी विचार करत असेल तर याचा अर्थ असा आहे की सगळेच विरोधी पक्ष यांना संपवायचे. पण संसदीय लोकशाहीमध्ये लोकशाहीचं सौंदर्य हे प्रबळ विरोधकांमध्ये असतं, आणि विरोधक संपवण्याचं जर समूळ षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत असेल तर याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला या देशातली लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची आहे, आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढलं पाहिजे, आम्ही उभं राहिलं पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही भाजपच्या अन्याय आणि अनितीच्या विरोधातली मशाल हाती घेतलेली आहे. ही मशाल यांच्या अन्यायाला, यांच्या विषमतेच्या व्यवस्थेला, यांच्या मनोवादी विचाराला, यांच्या वर्णव्यवस्थेला ही मशाल अगदी जाळून टाकेल याची आम्हाला खात्री आहे. हीच धगधगती मशाल घेऊन आजची ही महाप्रबोधन यात्रा इथं संपन्न होतीये. मी बोलताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, पण तरी सुद्धा माझ्या भाचऱ्यांना जरा राग आला असेल, त्यांच्या खबऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाईट वाटलं असेल, चुकून माकून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, त्यांना इजा पोचली असेल, त्यांचा उपमर्द झाला असेल, तर अशा सगळ्या त्या तथाकथित स्वयंघोषित ताकदवर गुंड शक्ती पाळणाऱ्या लोकांची, त्यांच्या खबऱ्यांची, यापैकी मी एक्काचीही माफी मागणार नाही. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, ठाम ते रजा घेते. जय महाराज.